पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमदार रणजित कांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदारांनी काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांच्या 18 संचालकांना एक हाती सत्ता देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवला व आता बाजार समितीच्या समित्या 25 सप्टेंबर 2023 रोजी सभापती मनोज वसू व उपसभापती संजय कामनापुरे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी उत्पन्न बाजार समिती आदर्श उपविधी 45 नुसार करण्यात आलेल्या उपसमित्यांच्या रचनेबाबत चर्चा व निर्णय महाराष्ट्र कृषी उत्पन्न विकास व विनिमय अधिनियम 1963 व 1967 चे कलम 30 व उपविधीतील तरतुदीनुसार उपसमित्यांची व कलम 10 विवाद उपसमितीची रचना करण्यात आली. या वादविवाद उपसमितीमध्ये संजय कामनापुरे उपसमिती प्रमुख, हरीश कुमार ओझा, अमर तीनघसे, मिलिंद ठोंबरे, संजय गावंडे तर बांधकाम उपसमितीमध्ये अरुण लाहोरे, जयकुमार वाकडे, मिलिंद ठोंबरे, मनीष खडसे, अशोक आटबेले, अनुन्यप्ती लायसन्स उपसमितीमध्ये रवींद्र चौधरी उपसमिती प्रमुख, अरविंद वानखडे, मनीष खडसे, बहादूर चौधरी, अनिल नहाटा तर सेवक उपसमितीमध्ये प्रमोद वंजारी उपसमिती प्रमुख, संजय बोबडे, अश्विनी अडकिने, रवींद्र चौधरी, अमर तीनघसे. नियमन उपसमितीमध्ये संजय गावंडे उपसमिती प्रमुख, अरविंद वानखडे, मंजुषा भानखेडे, अशोक आटबेले, अमर तीनघसे तर प्रतिवारी उपसमितीमध्ये संजय बोबडे उपसमिती प्रमुख, मंजुषा भानखेडे, हरीश कुमार ओझा, अश्विनी अडकिने, अनिल नहाटा अशी रचना करण्यात आली आहे. या समितीची निवड सभापती मनोज वसू व संचालक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी सभापती मनोज वसू यांनी उपसमिती प्रमुख व समितीतील सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.